त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये की 50% आम्ही इन्कम वाढवलंय. 50% म्हणजे डबलिंग ऑफ फार्मर्स होत नाही. त्यांनी काय कमिटमेंट केली होती 10 वर्षात की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम आम्ही करतो. मग 50% होत नाही कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे, त्याचा हिशोब कोण काढतो? हे सगळं क्वांटिफायच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्यजनक गोष्ट जी मला खूप खटकली या बजेटमध्ये, लँड रिफॉर्म. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, राज्याचा विषय आहे जमीन. त्याच्यावर हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा फायनान्स अर्थमंत्री होते तेव्हा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता. मग त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं काय झालं? अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो. हे सगळीच राज्य करत आहे, कुणाचंही सरकार असतं तरी ते काम होते. आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट, मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे? दिस इज गोईंग इन टू इन्सल्टिंग हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सविस्तर.